नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। ते डिझाईन करण्याचं, त्या ठिकाणच्या लागणारे जी काही मटेरियल्स आहेत ते सगळ्या बाबतीचं डिझाईन करण्यासाठी आपण त्या टेंडर स्कोपमध्येच देणार आहोत। त्या ठिकाणची जी स्थिती असेल त्याप्रमाणे ते नाल्याचं डिझाईन करतील, त्यामुळे आपण या ठिकाणी सरसगट आला तसा बनवू अशा प्रकारचं वक्तृत्व करणं किंवा तशा प्रकारचं निवेदन करणं हे चुकीचं ठरेल, कारण त्याच्यात आपण डिझाईनचा स्कोप दिलेला आहे, त्यामुळे त्याप्रमाणे त्या प्रस्ताव झाल्यानंतर तो निर्णय होईल। साहेब, तुम्हाला आम्ही एकच प्रश्न सदस्याने विचारलाय की आमच्या प्रभागात असलेले नाले ते पण आरसीसी घेणार आहात का, एवढं सांगा ऑन रेकॉर्ड। विषय संपला, आम्ही कुठे नामंजूर करतोय? तुम्ही एवढं फिरून भौगोलिक परिस्थिती सांगू नका। ही नवी मुंबई सगळी भौगोलिकच निर्माण झालेली आहे, ती काही वेगळी निर्माण नाही झालेली आहे। तुम्ही हा नाला जो घेणार आहेत ना आरसीसी, तसे सांगा का इतर नाले पण आम्ही आरसीसी आणतो। विषय संपला, परत तुम्ही फिरून उत्तर नका देऊ। कारण काय होतं माहितीये, तुम्ही हे सांगताना, कारण इतर ठिकाणी तर बहुउद्देशीय इमारत बनत आहेत ना सगळीकडे, त्या सगळ्या आरसीसी बनतात, कुठे लोड बेरिंग बनत नाही। म्हणून तसंही सांगा का जे पुढची कामं करणार आहेत काय, तुम्ही सांगा ना ऑन रेकॉर्ड। आम्ही पूर्वी सगळे नाले आरसीसी आणतो, विषय संपला, आम्हाला रेकॉर्ड होणार ना। मग सभापती महोदय, आमच्या लोकांनी मी 10 वर्षे फॉलो करतोय, तो डोंगरापासून पाणी येत आहे, खाडीला मिळत आहे, हा माझ्या वाड्यात तो 10-15 कुठेच झाला असताना, मग हा जवळजवळ साबुडाणे साहेबांच्या वाड्यातून येऊन, गुडके साहेबांच्या वाड्यातून माझ्या वाड्यात जातो। मॅक्झिमम पार्ट हा माझ्या वाड्यात आहे, आणि मी थकलो सांगून सांगून, रडत कडत 2 कोटीचा नुसता लाली पावडर लावायचं काम केलं आणि पिचिंग लावले, माझ्या लोकांनी काय पाप केलं? आमचं सगळ्यांचं तेच म्हणणं, 4-5 कोटी जाऊ द्या ना सगळे नाले आरसीसी, ठिकाणी सभागृह वेगळ्या दिशेने चाललंय। मला या ठिकाणी आपल्या विनंती करते, डॉक्टर साहेब बोलतात त्यांचं म्हणणे बरोबर आहे, पण हे काम कधी झालेलं आहे? चालू आहे 2 मिनिटं तुमचं काम निविदा धावून वर्कआउट दिली आहे, त्यामध्ये मिस्टेक झाली असेल प्रशासनाची, त्यात काय सुधारणा करावी चांगले नारे देण्याची पद्धत केली, अजून पण त्याच्यामध्ये त्यांचं काम करा, अजून आरसीसी करा, अजून 2 कोटी नाही 20 कोटी घाला, पण या ठिकाणी हा विषय वेगळा आहे। सांगू द्या ना, ते सिटी इंजिनियर आहेत ना, आपण जरी आदेशित केलं मॅडम, तर तरी आदेशित ते कागदपत्रावर उतरवणारे ते आहेत ना, नाही म्हणून दुसरं व्हायचं नाही असं करू नका। हा विकास यांचा पण होऊ द्या, ह्या प्रस्तावाबद्दल, त्या प्रस्तावाचा संबंध येत नाही। एक मिनिट, जे 900 कोटीचा तुम्ही आणलाय ना, आता तुम्ही जर त्या 900 कोटीमध्ये असं स्पष्टीकरण होते ना ऑन रेकॉर्ड का आम्ही सगळे नवी मुंबईचे नाले आरसीसी करणार आहोत, आम्ही आता मंजुरीला घेतोय, तुम्ही एवढा विचार कशाला, हस्ताची कडे म्हणून विचार काय करता, सांगा ना रेकॉर्डवर। सन्मान्य, तेच आम्ही सांगतोय ना त्यांना। सन्मान्य सभापती साहेब, मी पुन्हा तेच ते निवेदन करतो आहे। मी म्हटलं की त्या प्रस्तावामध्ये जो आपण सर्वसाधारण सभेसमोर आणलेला आहे, त्या प्रस्तावामध्ये आपण विस्तारित केलेला आहे की त्या ठिकाणी लागणारं जे काही, ज्या ठिकाणी आरसीसी लागेल त्या ठिकाणी आरसीसी ते डिझाईन करतील, ज्या ठिकाणी एनजीटीच्या ऑर्डर प्रमाणे प्लम आपलं हे लागेल, म्हणजे UCR वॉल लागतील, कॅबिन वॉल लागतील, त्या प्रमाणे ते तुम्ही इल्टन काढायला केलंय ना, ते सगळ्या फाटल्यात भिंती विचारा, फाटल्यात तुमच्या प्लम कॉन्क्रीट पैसे वाया गेलेत, म्हणून आम्ही सांगतोय का आरसीसी घ्या। तिथं त्यांच्या प्रभागामध्ये ना सगळा नाला फाटलाय, खालचा कोबा वाहून गेलाय, ही परिस्थिती खरी आहे की नाही? हा, मग तेच आम्ही सांगतोय का झोपडपट्टीत दोन्ही वेगवेगळे करून, एक मिनिटं बघा, इल्टन पाड्याचा नाला पण झोपडपट्टीत मोडतोय, माझ्याकडचा पण नाला झोपडपट्टीत मोडतोय, आणि चिंचपाड्याचा नाला पण झोपडपट्टीत मोडतोय, तुम्ही तिन्ही ठिकाणी वेगवेगळे करताय। इल्टन चिंचपाड्याचा तुम्ही आरसीसी करताय, इल्टन पाड्यामध्ये तुम्ही प्लम कॉन्क्रीट केला, ते सगळ्या फाटल्यात भिंती, खालचा कोबा वाहून गेलाय, आणि माझ्याकडे जे दगडी बांधकाम आहे ते तसेच आहेत, त्याच्या दगडी मधली वाहून गेली आहे। याच्यासाठीच आम्ही तुम्हाला सांगतो का सगळे जे नाले आहेत ते तुम्ही असेच घेणार आहात का? 900 अजून 900 टाका, 1800 कोटीचा झाला तरी आम्हाला दुःख नाही आहे, पण तुम्ही सगळे करा, त्याचं स्पष्टीकरण द्या, हे आम्ही तुम्हाला सांगतोय। हा जो विषयाच्या अनुषंगानं जो नाला विजनच्या विषया संदर्भात जे चाललेलं आहे, सन 2012 मला वाटतं 435 कोटीचं त्यावेळेचं त्यांनी अंदाज त्या ठिकाणी वर्तवलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं 10-10% वाढ करून हा प्रस्ताव त्यांनी बाळासाहेब पुढे आणणार आहे असं मी खात्रीशीर लायक या ठिकाणी बोलतो। जर त्या ठिकाणी 435 कोटीमध्ये
78 किलोमीटर लांबीचे तुम्ही नाले पकडलेले असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही ते काँक्रिटीकरण पकडलंय का? त्याच्या बाजूला ते व्ही शेपमध्ये तुम्ही काँक्रिटीकरण करणार आहात, हा साधा सोपा प्रश्न आहे. आणि त्या ठिकाणी मी सांगतो की ते तुम्ही करणार नाही. त्या ठिकाणी फक्त गॅब्रियल वॉल घेणार आहे आणि तुम्ही फक्त पिचिंग करणार आहात. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी करणार असाल 2012 एस्टिमेटप्रमाणे ते जे एस्टिमेट तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या अनुषंगाने 10-10% वाढ जर करणार असाल तर ते तुमचे 900 कोटीमध्ये बसत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे साहेब? हो, आम्हाला दुःख नाही तुम्ही कोणाचा नाला आरसीसी करा किंवा कोणाचा प्लम काँक्रीट. त्याचं असं सांगणं आहे का जे प्लम तुम्ही थोडे पैसे वाचवायला जाता आणि प्लम काँक्रीट केल्याने काय होतं, काही दिवसांनी त्या पाण्याच्या प्रेशरने त्या भिंती फाटतायत, सगळ्या तुमच्या प्लम फाटल्या, तुम्ही इंटरन पाडायला स्वतः बघून आलात, खालचे कोबे वाहून गेलेत. मग पैसे गेले कुठे? त्या पाण्याबरोबर गेले वाहून. आणि तुम्ही आता आम्हाला पेपरला बातम्या देत आहे मोठेपणा का 900 कोटीचे घेतले नो, जाऊ दे ना, अजून 1,500 कोटी होऊ दे ना, आम्हाला काय जनतेचे पैसे जनतेसाठी लावणार आहात तुम्ही? ही भौगोलिक परिस्थिती हे शब्द वापरून ना आमच्यामध्ये भांडणं लावताय. एकाला वेगळा नाही, दुसऱ्याला वेगळा नाही. हे त्या दिवशी पण झालं गार्डनच्या प्रस्तावाबद्दल. बिलकुल असं हे तुम्ही निर्माण करताय चित्र पत्रकारांसमोर आणि नवी मुंबईच्या जनतेची दिशाभूल करताय. कारण काय तुम्हाला आधी नाही? बरोबर बोलतात साहेब, मला बोलू द्या. आता उदाहरण देतो, यादव नगरचा सत्ताधारी नगरसेवक तिथं आहे, तिथं तुम्ही आरसीसी केलेला आहे. तिथं पूर्ण आरसीसी खालून वर पूर्ण भिंत ही सुद्धा त्याची आरसीसी आहे. प्रभाकर क्रमांक 4 मध्ये काही भाग आरसीसी आहे, काही भाग नाही आहे. तर सभापती महोदय, हे आरसीसी होते झोपडपट्टीमध्ये होते, करू द्या, होऊ द्या. बोलू तर द्या. तसं झोपडपट्टीमध्ये आरसीसी होणं गरजेचंच आहे साहेब. प्रभाग क्रमांक 5 मी नगरसेवक असताना पम काँक्रीटचा केलेला, आज त्याची अवस्था एवढी खराब आहे, तिथं सुद्धा आरसीसी पाहिजे. वाहून गेले सगळे पाण्यात, त्याला फक्त लॉलीप आपलं हे पावडर लावून नाही चालणार ना तिथं. ऐका ना साहेब जरा, तर सर्व नगरसेवकांची मागणी आहे की तुम्ही आरसीसी करा तिथं. आरसीसी करण्यासाठी योग्य ते कारवाई शब्द आम्हाला नको आहे. आम्ही तुम्हाला ते शब्द मागितलेले नाही, कन्सल्टंट किंवा भौगोलिक. आम्ही सगळेच आरसीसी आणतोय कारण ती नाले छोटे आहेत. सगळेच आरसीसी आणा ना, टोटल नवी मुंबईचे आरसीसी नाले आणा. होऊ द्या ना 1,500. सर्व नगरसेवक तुम्हाला विनंती करतो, आरसीसी घ्या फिरून फिरून त्याच फाईली तयार होत आहेत. मॅडम एक मिनिट, त्यांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे, त्यांनी स्वतः उत्तर देऊन चेअर मध्ये बसले. आरसीसी म्हणून हा पास करा सभापती महोदय, हा प्रस्ताव पास करा, याच्या पुढे घ्या आरसीसी सर्व बोला. आणि 9-10 किलोमीटर आरसीसी झालेत, ते नाला विजन मध्ये नाहीये. हा पण नाला विजन मध्ये नाहीये आमच्याकडे पण. आता जे नाला विजन मध्ये झालेत का, हे काय पुन्हा घुसवता येणार नाही? ते प्रस्ताव 5 झालेले आणि तो प्रस्ताव यायला 2-3 वर्ष जातील. त्या ठिकाणी कसे येणार, आदेश द्या त्यांना, ते अंतिम त्याप्रमाणे. हा आरसीसी आहे, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतला आहे, याला मंजुरी देण्यात यावी आणि बाकी आपण आदेश देण्यात यावी. सन्मान्य सभापती साहेब, मी नाला विजन या प्रस्तावावर मगापासून एक निवेदन करतो, आपण ते लक्षात घ्यावं की नाला विजन हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे आपण सादर केलेला आहे. त्या प्रस्तावावर मी जास्त बोलणं उचित नाही, तरी पण थोडक्यात सांगू इच्छितो. याच्यावरती बोलणं उचित ठरत नाही आणि याच्यावरती बोलणं उचित ठरतं. तुम्ही प्रस्ताव सादर केला हे दिलंय का प्रस्तावामध्ये? या प्रस्तावामध्ये नमूद केलंय का तुम्ही? तिथे तुम्हाला बोलता येत नाही. महासभेमध्ये सर्व सदस्यांसमोर जे जे लोकप्रतिनिधी आहेत, जे ट्रस्टी आहेत, जे निर्णय घेणार आहेत, त्यांच्यासमोर तुम्ही डिटेल मांडू नका, फक्त पत्रकारांसमोर मांडा. ही कोणती भूमिका आहे तुमची? डिटेलमध्ये सांगा ना. सन्मान्य सभापती साहेब, त्या प्रस्तावामध्ये आपण नाला विजन हा एक विशेष प्रकल्प आणि विशेष प्रकारचे काम हे आपल्या शहरामध्ये करायचं आहे, त्यामुळे आपण विस्तारित केलेलं आहे त्यामध्ये की यासाठी विशेष प्रकारचे कन्सल्टंट जे जागतिक दर्जाचे, त्यांनी ज्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारची कामं केले यांना तो स्कोप देणार आहे आपण त्याचं डिझाईन करण्याचं. त्यामुळे कसल्या प्रकारचा नाला कसा असावा या ठिकाणी आपण आता प्रिडिटरमाइन ठरणं उचित होणार नाही. त्यामुळे त्या प्रस्ताव आपण जर विस्तारित केलेल्या प्रस्तावामध्ये जर आपण त्याचं बघितलं तर त्यामध्ये डिटेल दिलेलं आहे की ते येणारे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना त्या ठिकाणी जो नाला आहे तो नाला कशा प्रकारे बनवायचा, त्याला कशल्या प्रकारचं मटेरियल लागेल, ते सगळं डिझाईन करण्याचा स्कोप ते आपण त्या टेंडरमध्ये
त्या स्कोपमध्ये आपण देणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी सरसगट कुठल्या प्रकारचा नाला कसा असेल हा नमूद करणं किंवा बोलणं उचित राहणार नाही. त्यामुळे ते प्रस्ताव झाल्यानंतर त्या ठिकाणी होणाऱ्या सूचना महासभेमध्ये होणाऱ्या सूचना उत्तर देत आहे तुम्ही म्हणजे वस्तू करणार नाही करणार सगळे एवढं सांगायचं आहे. मध्ये मी त्यांना बोलतो, मी त्यांना सभापती मध्ये तुम्ही स्पष्ट सांगतच नाही त्यांच्याबद्दल. त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू, त्या मॅडमला बोलू द्या एक मिनिट. विषयक्रम सन्मान्य सभापती, सन्मान्य सभापती, सन्मान्य आयुक्त साहेब, सन्मान्य सचिव, सन्मान्य सर्व सदस्य, पत्रकार सर, विषय क्रमांक 14 बोलत असताना आता मी सर्व सदस्यांचं ऐकून घेतलेलं आहे सर, पण हा जो प्रस्ताव आलेला आहे हा नाला विजनमध्ये नाही आहे सर. माझ्या पण प्रभागामध्ये नाला आहे सर. तुम्ही जेव्हा मी पण जवळजवळ नगरसेवक निवडून आल्यापासून आम्ही पण नाला RCC होण्याची मागणी केलेली आहे सर, पण त्याच्यावरती आम्हाला एकच सांगण्यात आलं होतं की नाला विजनमध्ये सर्वच नाले घेण्यात येणार आहेत. पण जर नाला विजन जर एकत्रित येतोय, सर्वच नवी मुंबईतील राहिलेले नाले जर एकत्रित येत आहेत, मग एकत्रित त्याची डिझाईन होईल ना सर? एकच कॉन्ट्रॅक्टर असेल ते नाही म्हणतायत सर. सर कॉन्ट्रॅक्टर एक असेल की नाही याचा उत्तर द्या. आणि दुसरी गोष्ट, नवी मुंबईतील कोणकोणते नाले या नाला विजनमध्ये राहिलेले उर्वरित घेतलेले त्यात ते देखील त्याचं उत्तर देण्यात यावं. आणि सर डिझाईन जसा वेलकम आर्टचे डिझाईन एकत्रितपणे दिलेले आहेत तसेच नाला विजनला एकत्रित डिझाईन येणं सर तितकं इम्पॉर्टंट आहे. कारण सर्वच नाले एकसारखे असतात ना सर. आजपर्यंत जेवढे नाले झालेत RCC झालेले आहेत सर, मग अनोडमध्ये असू द्या, झोपडपट्टीमध्ये असू द्या, गावठाणामध्ये असू द्या, सर्वच नाल्यांना डिझाईन एकच असायला पाहिजे. त्याला मटेरियल लागणार एकच मटेरियल जो RCC सांगण्यात येतो आणि तोच टिकणार आहे सर. नाला विजन कोणतं पाणी कुठून किती वाहतं सर ह्याची हे नसते लेवल नसेल. मग सगळं त्याच्यासाठी सांगते सर की जो पण माल तुम्ही मटेरियल यूज कराल सर तो RCC असला पाहिजे अशी सूचना मी या सभागृहाला मांडते. आणि अध्यक्ष साहेबांनी त्याला आदेश द्यावा सी सरांना. आणि सर्वच नाले RCC होतील याची अंमलबजावणी व्हावी. आणि हा जो प्रस्ताव आहे सर प्रत्येक महासभेमध्ये आता जवळजवळ सर मॅडम ते आता ते सर आता जे येणारे प्रस्ताव कोणत्या नगरसेवकाचे काय आहेत हे बघू नका सर. हे नवी मुंबईतील जनतेचे प्रस्ताव आहेत आणि हे मंजूर करण्यात यावं सर. कोणावर अन्याय होऊ नये सर. कारण आम्ही जे नगरसेवक आम्ही राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघत नाही सर. नवी मुंबईतील सर्व जनतेचा पैसा या प्रस्तावांमध्ये लागलेला आहे सर. आणि विनंती राहील सर हे प्रस्ताव कोणाचे ना मंजूर करू नका सर. माननीय सभापती मध्ये नाला 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 कशापासून चालू आहे. नाल्यावर जाळ्याचे बोलले मगाशी दुष्ट सत्ताधारी यादव त्यांचं घालव माझ्या मी पण सत्ताधारीच आहे ना. गेली 25 वर्ष सत्तेत आहे. मग का माझा नाला चांगला केक करतात आलं. अरे माणसं एकच आहेत हो. ठीक आहे जाऊ द्या तुम्ही सगळे सदस्य बाजू नका. सन्मान्य सन्मान्य शहर अभियंता साहेब तुम्ही जर सगळे नाले जर तुम्ही RCC करत असाल तर हा नाला आम्ही मान्यता देतो अन्यथा हा नाला स्थगित ठेवण्यात येत आहे. कसं असत सर सभापती नाही त्यांच्या स्थगित आम्ही स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आणि नाला विजन अंतर्गत घेऊन या नाला विजन अंतर्गत. चला पुढे 15 नंबरचा विषय घ्या. ते स्पष्ट उत्तर देश विषय क्रमांक 15 सन्मान्य सदस्य यांना आम्ही तेच सांगतोय अहो वेगवेगळ्या नारद वेगवेगळे करताय. विषय क्रमांक 15 मंजूर आम्ही नामंजूर केलेला नाहीये. आम्ही नामंजूर नाही केला सांगितलं विषय क्रमांक 15 असं जाहीर. विषय क्रमांक 16 सन्माननीय सभापती सन्माननीय सदस्य सन्माननीय सेक्टर बेलापूर कल्पतरू सोसायटी त्या हायवे पर्यंतच्या सेंट्रल नाल्याची सुधारणा करणे. विषय क्रमांक 16 मंजुरीस टाकत आहे. 16 मध्ये मंजूर असे जाहीर. विषय क्रमांक 17 सभापती साहेब सन्माननीय सभापती सन्माननीय सदस्य बेलापूर सांगतात मॅडम. विषय क्रमांक 17 मंजुरीस टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर असे जाहीर. विषय क्रमांक 18
सन्माननीय सभापती, सन्माननीय सदस्य, सन्माननीय आयुक्त, विषय क्रमांक 18, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर विभागातील गावठाणातील मुख्य रस्त्याची थीन व्हाईट टॉपिंग TWT पद्धतीने काँक्रीटीकरण करणे. विषय क्रमांक 18 मंजुरी टाकत आहे, सर्वांमध्ये मंजूर असं जाहीर. विषय क्रमांक 19, सन्माननीय सभापती, सन्माननीय सदस्य, सन्माननीय आयुक्त, विषय क्रमांक 40 गटर व पटपदाची सुधारणा करणे. विषय क्रमांक किती नंबर आहे? विषय क्रमांक 19 मंजुरी टाकत आहे, सर्वांमध्ये मंजूर असं जाहीर. विषय क्रमांक 20, सन्माननीय सभापती, सन्माननीय सदस्य, सन्माननीय आयुक्त, विषय क्रमांक जनतेचा असतो तो जनतेचा. सेक्टर 1 ते 7 आणि तुम्हाला त्याचा बाप लागेल. नागरी सुविधांची रस्ते तुम्ही सभापती आहात, कामे करणे जनतेचे बापी तुम्ही असणार. विषय क्रमांक 21 मंजुरी टाकत आहे, सर्वांमध्ये चुकीचे काम करण्याची कोणी असतील त्या ठिकाणी असं करू नये. जनतेचा विषय, सन्माननीय आयुक्त, विषय क्रमांक 22, घणसोली सेक्टर 8 येथील नागरी सुविधांची रस्ते, पावसाळी ड्रेन, जलवाहिनी, मलनिसारण वाहिनी सर्वांमध्ये मंजूर असं जाहीर. विषय क्रमांक 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 34. विषय क्रमांक 24 ते 34 मंजूर. विषय क्रमांक 24 ते 34, विषय क्रमांक 24 ते 34 सर्व मंजुरी टाकत आहे, सर्वांमध्ये मंजूर असं जाईल. पटलावरचे विषय संपलेले आहेत. काय करायचं? ज्या पद्धतीनं सन्माननीय सदस्य भाऊवीर दिसत यांनी जो विषय काढला की पाठीमागच्या 27/12/2020 सन्माननीय दोन कामांचं आपण या ठिकाणी आपण आदेशित केलेलं होतं की त्या दोन कामांच्या संदर्भात काय झालं, अशा पद्धतीनं महावीर बहादूर दिसते यांनी या ठिकाणी विषय काढला. त्याचं स्पष्टीकरण त्यांनाही दिलं नाही, या सगळ्याही दिलं नाही. कोणते त्याचं पुकार पटनी रोड आणि पार्किंग. तुम्ही बसा इकडे मॅडम, मॅडम वरती सन्माननीय सभापती महोदय बसा बसा बसा. प्रपोजल फॉर डेव्हलपमेंट ऑफ पार्किंग ऑन प्लॉट नंबर 39 सेक्टर 15 सीबीडी बेलापूर, म्हणजे सेक्टर 15 सीबीडी बेलापूरच्या पार्किंगच्या विषय आणि पटनी रोड त्या ठिकाणी तुम्ही आदेशित केलं होतं. तुम्ही आदेशित केल्यानंतर सुद्धा या स्थायी समितीचा जर अवमान होत असेल आणि अभियांत्रिकी विभागून त्याच्यामध्ये काही फेरफार होणार नसेल, त्याच्यामध्ये काही उत्तर भेटणार नसेल, तर त्याच्यापेक्षा दुर्भाग्य नाही. अशाच पद्धतीची विचारणा आदरणीय बहादूर जोशी यांनी केली आहे, त्याचं उत्तर या ठिकाणी आम्हाला पाहिजे. अहो वरती बसा ना तुम्ही, अहो तुम्ही वर बसा. सभापती महोदय, सभापती महोदय, तुम्हाला विनंती करतो वर बसा, वर बसा. तुम्हाला विनंती करतो सन्माननीय सभापती महोदय, त्यावेळेस तुम्ही आदेशित केलं होतं की ते दोन्ही निविदा उघडण्यात याव्यात, त्या संदर्भात सुद्धा काही भूमिका घेतली नाही. त्या ठिकाणी जनतेचे 11 कोटी वाचणार आहेत, 11 कोटी वाचणार आहेत, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी आपण स्पष्टीकरण केलं होतं. त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी काही हे केलेलं नाही. सन्माननीय सभापती साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय सभापती साहेब, सन्माननीय, अरे बोला ना तुम्ही, तुम्ही माईक कशाला बंद करताय? तुम्हाला आदेशित केलंय, आदेशित केलंय सभापतींनी. तुम्हाला मी आदेश केला ते आणा ना दादा. बोला आमच्याकडे कुठे आरसी झाले? हो साहेब, हो बीस साहेब, कुठे झाले आरसीचे? सांगा ना, सांगा आरसीचे कुठे झाले? अहो तुम बोला बोला. हो आयुक्त साहेब बोला. अहो मी त्यांना विनंती केली आहे बसा, विनंती केली आहे बसा. जाऊ द्या मग सभा तकूब करा.
कामकाज सभेचं कामकाज संपलं असं जाहीर करतो, सदस्यांनी आसनावर आसन बसा, राष्ट्रगीतसाठी उभं राहा.